अपनाला हे विश्व स्वामीमय होण्यासाठी कोट्यवधी हातांनी लाखो हातांनी प्रयत्न केले तर फाटलेलं आभाळ शिवू शकतो। म्हणून आभाळ फाटलेलं आहे, परंतु आपल्या वाट्याला आलेलं आभाळ जर आपण शिवलं तर ते अशक्य नाही। परंतु हे सर्व करत असताना पूर्व मशागत अपेक्षित आहे। एखाद्या धान्याच्या बियाप्रमाणे माणसाला जमिनीत आधी गाडून घ्यावं लागतं। खरीप किंवा रब्बी हंगामामध्ये भारतीय आणि जगातले सारे शेतकरी बिना भरोशावर जमिनीत बियाणं पेरतात, गहू असो, हरभरा असो, अन्य पिकं असो। चार महिने जमिनीत ते धान्य स्वतःला गाडून घेतं आणि यथावकाश त्याला कणस येतात तेव्हा शेतकऱ्याचं समाधान होतं। म्हणून तमाम सेवेकऱ्यांनी आपली भूमिका बियाण्याप्रमाणे जर रुजवली तर यथावकाश त्याला चांगलीच कणस लागतील हे सांगायला नको, हे आपणाला माहीत। म्हणून आपण ही भूमिका घेताना गोस्वामी तुळशीदास जी असोत, आमचे रैमण असोत, भारतीय संत मालिका असो, या सर्वांनी दोह्यांमधून हा संदेश मानवजातीपर्यंत पोचवलेला। या कार्याचा परिचय आपण सर्वांना विदित आहे, परंतु नवीन जे भाविक आलेले आहेत त्यांना थोडक्यात या कार्याचा साधारण मूळारंभ सांगणं उचित आहे। भगवान स्वामी महाराजांनी गेल्या 800-850 वर्षापूर्वी पंजाब प्रांतात, आज पंजाबहून सुद्धा काही माणसं आलेली आहेत, सेवेकरी आलेले आहेत, त्या कुरुक्षेत्रावर धरणी दुभंगून त्यांचं प्रकटीकरण झालं। अचानक धरणी दुभंगली आणि एक 8 वर्षाची बालक मूर्ती ती अचानक प्रकट झाली आणि हो हो म्हणता संपूर्ण पंजाब आणि काश्मीरपर्यंत पायपीट करून यदाई दाई धर्मश्य ग्लानीर भवती भारत या उक्तीप्रमाणे त्यांनी उत्तर भारताची पायपीट करून प्रदीर्घ काल मानव घडवणे, संत घडवणे, त्यांना सन्मार्गाला लावणे, समाज प्रबोधनात संतांचा सहभाग कार्यरत करणे या साऱ्या बाबींकडे लक्ष केंद्रित केलं। संपूर्ण देशाची पायपीट करून कुठे वेगवेगळी नावं त्यांना मिळाली, ईशान्य भारतात आसाम प्रांतामध्ये मेघालय, नागालँड, पश्चिम बंगालपर्यंत त्यांना चंचल भारतीय लोक म्हणायला लागले। स्वामी पायपीट करत रामेश्वर, कन्याकुमारी दक्षिण भारतात आले, तिथे त्यांना आनंद भारती म्हणायला लागले। हा सारा प्रवास कार्यरत असताना भारतावर त्यावेळी पारतंत्र्य होतं हे आपणाला माहीत आहे। सुमारे 700 वर्ष मोगल सत्ता, 1193ला भारताचा शेवटचा सम्राट पृथ्वीराज चौहान यांचं राज्य संपुष्टात आलं आणि तदनंतर मोगल आमदानी सुरू झाली तब्बल 1818 पर्यंत। इसवी सन 1818 त्यांचा सेनापती मोगल साम्राज्याचा अहमदशाह अब्दाली भारताकडून मराठेशाहीनं त्यांचा पराभव केला आणि तो अफगाणिस्तानात पळून गेला। याचा गैरफायदा घेऊन दिल्लीवर इंडियन जॅक लागलं। 1600 साली ईस्ट इंडिया कंपनी म्हणवणारे इंग्रज प्रथम व्यापारी नंतर राज्यकर्ते झाले हे आपणाला माहीत आहे। हो हो म्हणता 72 वर्ष आज स्वातंत्र्य मिळण्याला झालेली आहे आणि या 72 वर्षात पुन्हा ही भारतीय संस्कृती भारतामध्ये स्थिरावलेली आहे।
म्हणून या संधी काळामध्ये स्वामी महाराज पायपीट करत होते. 1818 ला ते महाराष्ट्रात कोकणात आले. त्यांना विदित होतं हे इंग्रज पुन्हा या देशावर राज्य करतील. महाराष्ट्रातली काही मुठभर माणसं घेऊन आपण यांना पिटालून लावू, हाकलून लावू. म्हणून महाराज अंदाज घेत होते मुंबई ते कोकण या कोकण पट्ट्यात त्यांनी माणसं हेरायला सुरुवात केली. परंतु फार थोडी माणसं हातात आली. त्यावेळी पूजनीय महात्मा गांधींचा 1942 चले जाऊचं आंदोलन झालं आणि इंग्रज हाकलण्यासाठी मुंबईत महाराज वास्तव्याला असताना पूजनीय महात्मा गांधी त्यांनी मुंबईत एक आंदोलन आझाद मैदानावर केलं. जर मला 100 लोक सप्तशती वाचणारे मिळाले तर मी इंग्रज हाकलू शकतो हत्यार न वापरता. परंतु आम्ही मुंबईकरांनी 100 माणसं सप्तशती वाचायला मिळाली नाही किंवा दिली नाही. व्हायचं ते झालं. पुन्हा 150 वर्ष हा देश परकीयांच्या ताब्यात गेला. ही सर्व ऐतिहासिक आध्यात्मिक पूर्वपीठिका या देशाची या राज्याची आहे हे नव्या पिढ्यांना माहीत असणं अगत्यच आहे.